खरं तर कालची रात्र फार भयानक गेली होती. या गावात आल्यापासून, या वाड्यात आल्यापासून दत्तूने ज्या गोविंदराव दस्तांचं नाव ऐकलं होतं, त्यांनी अप्रत्यक्षरित्या काल रात्री दत्तूला आपलं एक हलकंसं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे त्या तिघांचीही संपूर्ण रात्र प्रत्येक क्षण भीतीमध्येच गेली आणि रात्री खूप मोठं जागरणसुद्धा घडलं. या रात्रीच्या जागरणानंतर सर्वांनाच सकाळी जाग यायला जरा उशीरच झाला. स्वयंपाकघरात ते चहासाठी एकत्र आले तेव्हा जवळपास 8:30 वाजून गेले असावेत. ते जेवत असताना जखोबा सतत आसपास वावरत होता. तेव्हा मुख्य विषयावरची चर्चा त्यांनी वरजच केली होती, कारण जखोबाचा भूतकाळ कळल्यापासून आणि तो त्याच्या मालकाशी किती एकनिष्ठ आहे याचा पडताळा आल्यापासून आता जखोबा समोर काहीही बोलायचं नाही हे त्या तिघांनी ठरवलं होतं. सकाळचा काही वेळ गच्चीवर जायचा त्यांचा रिवाजच झाला होता आणि त्याप्रमाणे आपला चहा नाश्ता आटोपून ते तिघेही गच्चीवरती आले. आणि वर आल्यानंतर दत्तू म्हणाला, काय मग, काल ज्याप्रमाणे ठरलंय त्याप्रमाणे आज शोध घ्यायचा का, की कोणाला काही अडचण आहे अजून? म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे घ्या. जर तुम्हाला यात काही धोका वाटत असेल तर तुम्ही सरळ नकार देऊ शकता. आणि त्याने विजय आणि सविताकडे पाहिलं, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा निश्चय झाला आहे असं दिसत होतं. आणि विजय आणि सविताने होकारार्थी मान हलवली. त्यामुळे आता ते तिघेही काल ज्याप्रमाणे ठरलं होतं तसा शोध घ्यायला तयार झाले होते. त्यानंतर स्नान वगैरे उरकल्यावर 10:00 सुमारास ते तिघंही गोविंदरावांच्या झोपण्याच्या खोलीत आले. इतके दिवस दारं खिडक्या बंद असल्याने आतली हवा शेळी पडली होती आणि अगदी कुंद भासत होती. दत्तूने जुडग्यातली ती नक्षीकामाची किल्ली आपल्या हातात घेतली. सविता आणि दत्तूच्या हातात टॉर्च होते. विजयजवळ त्याची नेहमीची काड्यापेटी होती आणि त्याच्या खिशात त्याने 2 मेणबत्त्या घेतल्या होत्या. कोणाला काही न सांगता सविताने तिच्या पर्समध्ये बिस्किटांचे 2 पुडेही घातले होते. त्या कपाटातल्या चोर वाटेवर काय असेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, पण ते चांगलं नसणार अशी शंका प्रत्येकाला होती. आजपर्यंत त्यांनी या वाड्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्यावरून हे तर निश्चित होतं की या चोर वाटेवर कधी कोणत्या क्षणाला काय होईल याची काहीच शाश्वती देता येत नाही. आणि किल्ली घेतलेला हात पुढे करताच त्याच त्या पूर्वीच्या अधाशीपणाने दत्तूचा हात किल्ली कुलपाकडे झेपावला. खट्ट आवाज झाला. क्षणार्धात कुलूप उघडलं. हाताचा स्पर्श होताच असा आवाज करीत दार आत गेली. प्रकाश आतमध्ये जेमतेम फुटावरती पोहोचत होता आणि त्याच्या पुढे खूप गडद अंधार होता. ते तिघही आता आत आले. टॉर्चचा प्रकाश समोरच्या कपाटाच्या रिकाम्या खाण्यांवरून, डावीकडच्या कपाटाच्या खाण्यातल्या लाल रंगाच्या कपड्यांच्या घड्यावरून फिरून मग उजवीकडे वळला होता. फरसबंद दगडी भिंती, अगदी घडवलेल्या दगडांची पायवाट आणि ही पायवाट त्या कपाटातून खाली उतरून आत दूरपर्यंत अंधारात जात होती. पहिल्यांदा तिघांची मनं साशंक होती, कारण प्रथमच ते एका अनोळखी आणि कदाचित निषिद्ध प्रदेशात प्रवेश करत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मदतीसाठी गोडे गुरुजीसुद्धा इथे उपस्थित नव्हते. त्यांना कसलीही कल्पना न देता हे धाडस या तिघांनी आता अंगावर घेतलं होतं. प्रचंड कमालीची उत्सुकता आणि कुतूहल तर होतंच, पण त्याचसोबत मनात फार भीतीही होती. चला, दत्तू म्हणाला, आणि तो त्याच्या मागोमाग सविता आणि शेवटी विजय असे त्या वाटेने निघाले. वाट पुरुषभर उंचीची आणि रुंद होती. एखादा माणूस सहज आरामात त्या वाटेवरून चालू शकत होता. वाट सुमारे 10 फूट सरळ खाली जात होती आणि मग उजवीकडे वळत होती.
आणि वळणापाशीच खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या। वाच्यार्थाने आणि प्रत्यक्षातही ते आता या प्रकरणात खोल खोल गुंतत चालले होते। खाली जाण्यापूर्वी त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं। कपाटाच्या दरवाजातून अगदी क्षीणसर प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचत होता आणि ते तिघही दाराकडे पाहत असतानाच प्रकाश आणखी कमी झाला, आणखी कमी, अगदी क्षीण, आणि मग अचानक गडप झाला, कारण कपाटाचं दार लावलं जात होतं। खट, एक निर्णायक आवाज झाला आणि ते तिघही थक्क झाले। वरती कपाटाचं दार बंद झालं होतं। जखोबा, विजय एकदम म्हणाला आणि धावत धावत मागे पळत गेला। त्याने त्या बंद झालेल्या दाराला रेटा देऊन पाहिला, पण दार तसूभरही हललं नाही। एव्हाना दत्तू आणि सविताही त्याच्यापाशी पोहोचले होते। टॉर्चच्या पिवळट प्रकाशात तिघही एकमेकांकडे स्तंभित होऊन पाहत होते, कारण हे सर्वस्वी अनपेक्षित होतं। ज्या जखोबाला ते आत्तापर्यंत एक निष्क्रिय निरुपद्रवी निरीक्षक समजून चालले होते, तो जखोबा एकाएकी त्यांचा शत्रू होऊन त्यांच्यावर उलटला होता। काहीही कळायच्या आत जखोबाने त्याचा डाव साधला होता। बहुतेक सकाळपासून तो या तिघांवरती बारीक लक्ष ठेवून असावा, पण आता जे व्हायचं ते होऊन गेलं होतं। त्यावर विचार करून आता काहीही हाती लागणार नव्हतं। दार काही चुकून लागलेलं नाही आणि जखोबाने मुद्दाम लावलं असलं तर तो आता नक्कीच आपल्या हातांनी काही उघडणार नाही, त्यामुळे यावर विचार करून फायदा नाही। दत्तू वेगात बोलत होता, आधी आपण ठरवलेलं काम पुरं करूयात आणि मग आल्यानंतर या दाराकडे पाहू, चला पटापट। आणि बंद झालेल्या दरवाजाचा विषय मनातून काढून ते आपल्या कामावर पुन्हा रुजू झाले। ते आता आत वळले, जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली उतरले। 16 पायऱ्या म्हणजे ही जागा वाड्याखाली होती। टॉर्चचा प्रकाश अपुरा वाटत होता, कारण ही जागा एखाद्या मोठ्या सभागृहासारखी विस्तीर्ण पसरली होती। खालच्या फरशीवरचे त्यांच्या पावलांचे आवाज त्यांच्याच कानात घुमत होते। विजय म्हणाला, दत्तू, हवा गार आहे पण अगदी ताजी ताजी वाटते, म्हणजे इथून इतर खुल्या वाटा नक्कीच असणार। दत्तू, खाली पाहिलंस का? टॉर्चचा प्रकाश खाली पडला होता। घडीव दगडांची जागा आता मोझॅक टाइल्सने घेतली होती आणि त्या मोझॅकमधलं डिझाईन अगदी नजर खिळवून ठेवणारं होतं। लाल रंगाचं 8 ते 9 फूट व्यासाचं एक वर्तुळ होतं। 8ही दिशांना वर्तुळाच्या आत वळलेले नक्षीकामाचे बाण होते। वर्तुळाच्या मध्यभागी मिश्र रंगात बनवलेली एक क्लिष्ट रचना होती। रंगाच्या वाहत्या रेषांवरून नजर सतत घसरत होती आणि अगदी खोल खोल रुतत होती। याच वेळी सविताच्या मनात कोणीतरी एक आठवण सारखी वर यायची खटपट करीत होती। तो कालचा प्रसंग, ते पाहण्याचं नाट्य, रात्रीचं ते विलक्षण स्वप्न, पण ते नक्की स्वप्नच होतं का? नवी नवरी, नवी नवरी, वाह, दूर व्हा, तिला अजून रिंगणात आणायची आहे। रिंगण, रिंगण, हेच ते। इथे धोका होता, प्रचंड धोका। एका हाताने सविताने दत्तूची बाही धरली, मागे व्हा, मागे व्हा विजय, असं म्हणत तिने दत्तूला या रिंगणाच्या बाहेर खेचलं आणि विजय सुद्धा बाहेर आला आणि ते वाचले, कारण त्याच्याच पुढच्या क्षणाला वर्तुळ आला। तोंड असलेल्या 8ही बाणांतून धुमसत्या रसरस्त्या लाल भडक आगीचे अगदी लोळच्या लोळ वर्तुळात फेकले गेले। ते तिघ आत असले असते तर त्यांच्या शरीरांचा क्षणार्धात करपलेला कोळसा झाला असता। जितक्या अचानकपणे त्या ज्वाळा आल्या तितक्याच औचितपणे निघून गेल्या। मागे राहिला तो डोळे दिपवणारा लखलखाट आणि घशात खवखवणारा एक उग्र दर्प। त्या विजेच्या प्रचंड लखलखाटानंतर आधी काही दिसेनाच, जरा वेळ गेल्यानंतरही काही दिसेना, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता टॉर्च निरुपयोगी झाले आहेत।
बल्बच्या तारांच्या फक्त रेषा दिसत होत्या आणि विजयने काडी पेटीतली एक काडी ओढून पाहिली, पण क्षणमात्र चमकलेल्या लाल ठिणगीशिवाय दुसरं काहीही झालं नाही. सविताने त्या दोघांचे हात हातात घेतले. काहीही झालं तरी एकमेकांचे हात सोडू नका, ती आत्मविश्वासाने म्हणाली. या अंधारात एकमेकांपासून दूर होता कामा नये, कारण एकदा का चुकामुक झाली की सगळं संपेल. पुन्हा आपल्याला एकमेकांपाशी पोहोचता येणार नाही, त्यामुळे पहिल्यांदाच आपण खबरदारी घेऊ. विजय म्हणाला, मला वाटतं जखोबाची आपल्यावर नजर असली पाहिजे, कारण आपण आत आल्या आल्या त्याने तातडीने कपाटाचं दार बंद केलं आहे. तो तर नुसता हुकुमाचा ताबेदार आहे, दत्तू बोलू लागला. मला वाटतं यामागे गोविंदरावांचा किंवा त्यांचं जे काही अस्तित्व शिल्लक असेल त्याचा हात आहे. इकडे यायची सूचना माझीच होती, किती त्यांनीच माझ्या मनात भरवली असेल याचा मी कधीचा विचार करतोय. सविता म्हणाली, नाही दत्त, त्यांची योजना काहीतरी वेगळीच होती, कारण काल रात्री त्यांनी तुम्हाला कुठेतरी नेण्याचा प्रयत्न केला होता, आठवतंय का? मला वाटतं दत्तू कोठे आहे, काय करतो आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव असली पाहिजे आणि दत्तूवरती सतत लक्ष असलं पाहिजे. पण तुमच्या लक्षात आलं का? आता दत्तू बोलत होता. आपण सर्वजण असं मानूनच चाललो आहोत की गोविंदराव गेले असले तरी त्यांचा काही ना काही प्रभाव, काही ना काही असुरी शक्ती मागे शिल्लक आहे. नाही नाही, सविता म्हणाली, नाहीतर काल रात्री तू काहीही न बोलता कोठेतरी त्यांना हवं तिथे गेला असतास. त्यांना समजत असेल की तू कोठे आहेस, काय चाललं आहे, पण त्या पलीकडे ते काही करू शकतात असं मला वाटत नाही. त्यांची शक्ती सध्या तरी मर्यादित असावी असं मला वाटतंय. आणि आता आपण काय करणार आहोत? विजय म्हणाला, मागची वाट तर बंद झालीच आहे आणि या अंधारात चाचपडत चाचपडत जायचं म्हणजे मृत्यूला सरळ सरळ निमंत्रण आहे. आपल्याला, पण विजयचे शब्द अर्धवटच राहिले, कारण अचानक आसपासच्या अंधारामध्ये एकाएकी गार वारा सुटला होता आणि आजूबाजूची हवा इतकी गार पडली होती की जणू काही ते एखाद्या बर्फाच्या गुहेतच होते. हात पाय शरीर आणि शरीराची प्रत्येक नस न नस आता या गारठ्याने बधीर पडत होती. सविताच्या लक्षात आधी तो धोका आला. एकमेकांचे हात हातातून गळून पडले तरी या थंडीमध्ये समजणार नव्हतं. सविताच्या मनाने ते नेमकं हेरलं. थंडीने अगदी दात कडाकड वाजायला लागले होते, तरीही कसंबसं उसना उसाणा आणून ती म्हणाली, एक काम करा, तिघही पाठीला पाठ लावून उभे राहूया, कारण जराशी तरी ऊब तयार होईल आणि आपला एकमेकांशी संपर्क तुटणार नाही. आणि तिघही पाठीला पाठी लावून गोलाकार उभे राहिले, शिवाय हात एकमेकांच्या हातात गुंतलेलेच ठेवले. आता तिघांची तोंडं तीन दिशांना झाली होती. शरीरांचा स्पर्श होत होता, तरीही त्यांच्या जाणीवा हळूहळू विभक्त होत होत्या. तिघांच्याही मनाची विचारचक्र आता विभिन्न दिशांना जात होती. तिघही विचार करत होते की घोडे गुरुजींना न विचारता, त्यांचा सल्ला न घेता या तळघरात येऊन आपण चूक तर नाही ना केली, कारण या वाड्याची, गोविंदरावांची शक्ती त्यापासून आपण आजपर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ आहोत आणि अशा मोठ्या संकटात आपण अगदी सहजपणानं धाडस करून उडी तर टाकली आहे, परंतु इथल्या वातावरणावरून त्या अघोरी शक्तीची ताकद किती बलाढ्य आहे याचा आत्ता कुठेतरी अंदाज यायला लागला आहे आणि आपण या अशा विचित्र संकटात सापडलो आहोत. फक्त शारीरिक जखमाच नाही तर या ठिकाणी मानसिक आघातांनाही आता आपल्याला सामोरं जावं लागेल, कारण इतर दोघांचे हात हातात तर आहेत, परंतु मानसिकरित्या आपण दूर दूर खेचले जात आहोत अशी भावना त्या तिघांच्याही मनामध्ये निर्माण होत होती. आणि कुठेतरी आतमध्ये त्यांचा मानसिक आधार तोही आता खचत चालला होता आणि आता ती क्रूर शक्ती त्यांच्या मनाशी हवा तसा खेळ करू लागली होती.